त्याविषयीच्या आणि आतापर्यंतचे सगळे अपडेट्स सुपरफास्ट न्यूज मधून आपण घेणार आहोत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना काल अंबरनाथ मध्ये मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। मारहाण करणाऱ्या प्रवीण गोसावीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रवीण हा आरपीआयचाच कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते। आठवलेंना मारहाण करणाऱ्या प्रवीण गोसावीला तिथे असलेल्या लोकांनी बेदम चोप दिला, पण केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात इतकी ढिसाळ सुरक्षा कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। दुसरीकडे रामदास आठवलेंना मारहाण झालेली नाहीये अशी माहिती पोलिसांनी दिली। प्रवीण शिवीगाळ करत असतानाच त्याला पोलिसांनी पकडलं असं पोलिसांचं म्हणणं आहे। मारहाण होण्याआधीच आठवलेंना त्यांच्या बॉडीगार्डनं गाडीत बसवलंय। चंद्रपूर मध्ये शेतमजुरांच्या गाडीला ट्रकने दिलेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 7 महिलांचा समावेश आहे। कापसाच्या शेतात मजुरीसाठी हे मजूर गेले होते, पण त्यांना काम न मिळाल्याने ते परत निघाले होते। धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत आईच्या मांडीवर असलेले 1 वर्षाचे बाळ बचावले। सामाजिक कार्यकर्ते अबीद अली यांच्या घरी त्या मुलाला ठेवण्यात आले। मुंबईतील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला अटक करण्यात आली आहे। शिवाय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबोलीना भट्टाचार्य हिला सुद्धा आसाममधल्या गुवाहाटीतून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान या हत्येत अटक करण्यात आलेला सचिन पवार मंत्र्यांचा माजी स्वीय सहाय्यक होता, तर दिनेश पवार पोलीस खात्यातील निलंबित कर्मचारी आहे। आज धुळे महापालिकेसाठी मतदान होतंय। 19 प्रभागातील 73 जागांकरता 355 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे धुळे महापालिका निवडणुकीचे प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। अहमदनगर महापालिकेसाठीही आज मतदान होणार आहे। निवडणूक शाखेच्या वतीने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास 2000 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। नांदेडमधल्या लोहा नगर परिषदेसाठीही आज मतदान होत आहे। नगरसेवकांच्या 17 जागांकरता 54 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 4 जण रिंगणात आहेत। अशोक चव्हाण यांच्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी मतदान होत आहे, मात्र काल रात्री नगराध्यक्षपदाच्या रश्मी पेशनेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। त्यांच्या गाडीची तोडफोडही झालेली आहे। कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये दररोज 1.2 दशलक्ष बॅरलची विक्रमी कपात करण्याचा निर्णय ओपेकनं घेतलाय। या कपातीमुळे भारतातील 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी पेट्रोल डिझेल महागण्याचा धोका निर्माण झालेला आहे। तेलाच्या 1 ऑक्टोबरपासून 30% घटलेल्या किमती ही नुकत्याच झालेल्या 5 राज्यांमधील निवडणुकांसाठी सरकारच्या पथ्यावर पडणारी बाब ठरली होती, मात्र आता दर कमी राखणं म्हणजे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सोलापुरामध्ये बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारावर 25 ते 30 गुंडांनी जीवघेणा हल्ला केलाय। लोखंडी रॉडनं पत्रकार विजय बाबर यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कर्करोगानं गंभीर आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पर्याय देण्याचा विचार सुरू झालाय। 5 राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या मंगळवारी 11 तारखेनंतर यासंदर्भात निर्णय वेगात होतील असं समजतंय। गोहत्येच्या संशयावरून बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक कृष्णा बहादूर सिंग यांची शनिवारी बदली करण्यात आली। या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये नाव असलेला जवान जितेंद्र मलिक यालाही काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे। बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी जितेंद्र मलिक या जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान महाराष्ट्रामध्ये गेल्या 22 महिन्यांमध्ये 9 वाघांची शिकार करण्यात आली आहे। यातील सगळीच प्रकरणं ही विदर्भातील आहेत। माहितीच्या अधिकारातून ही बाब पुढे आली आहे। 2017 171 वाघांची नोंद करण्यात आली होती। आज रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्लो मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही म्हणजे स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गांवर, आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दोन्ही जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे।
मुंबई एमयूटीपी 3A 54,777 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारनं अंतिम मंजुरी दिली आहे। आता हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे। यंदा राज्यातील रोजगाराची घसरलेली स्थिती पुढील वर्षी काहीशी सुधारणार आहे। नोकरीच्या संधी वाढणार असल्या तरी त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ मात्र उपलब्ध होणार नसल्याचा निष्कर्ष अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे। 12वीनंतर विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारे जात वैविध्यता प्रमाणपत्र घेण्याची तयारी 11वीपासूनच सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत, मात्र त्याची जबाबदारी शाळा महाविद्यालयांवर सोपवली जाणार आहे। म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याकरता शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिले, त्या सोडतीसाठी 10 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे। म्हाडाचं घर मिळवून देतो किंवा लॉटरी सेटिंग लावून देतो असं सांगून फसवणूक करणाऱ्या दलालांचा पर्दाफाश करण्यासाठी म्हाडाकडून टोल फ्री क्रमांक देण्यात आलाय। या क्रमांकावर तक्रार देऊ शकता असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केलं। पिंपरीमधील वाकड भागात एका मोकळ्या जागेत चिमुकल्याचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला। मुलाची ओळख अजून पटलेली नाही। अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि वाकड पोलीस आता या सगळ्याचा अधिक तपास करतायत। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बीचवर पर्यटकांनी दारू पिऊन हुल्लडबाजी केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये धिंगाणा घालणारे हे हुल्लडबाज पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करतानाही दिसतात। कल्याणमध्ये मध्यरात्री 2 सुमारास एका बाईक चोराला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं। कल्याण पूर्वच्या तेजगाव परिसरामध्ये ही घटना घडली आहे, तर बाईक चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। अवनी वाघिणीला मारहाण करणाऱ्या आणि तिला मारून टाकणाऱ्या अजगर अलीकडे बंदुकीचं लायसन्स असल्याचा दावा करण्यात आलाय। जर लायसन्स नसेल तर राज्य सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे। पुण्यात आता हॉटेलमध्ये ग्राहकांना पूर्ण ग्लास पाणी भरून देण्याऐवजी अर्धा ग्लास पाणी दिलं जाणार आहे, यातून पाणी बचतीचा संदेश दिला जाणार आहे। तर नाशिककरांनाही पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। पालिका प्रशासनाकडून पाणी कपात करण्यात येणार असून जानेवारीपासून 10% पाणी कपातीचा प्रस्ताव आहे। दिल्लीच्या सत्तेचा मार्ग अयोध्येतून जात असल्यानं सरकारनं राम मंदिराचा निर्णय घ्यावा असा गर्भित इशारा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकुमचंद सावला यांनी भाजपला दिलाय। ते काल सांगलीत आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेत बोलत होते। राज्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर असून 7,963 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। तसा प्रस्तावच मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पाठवला आहे। तसंच दुष्काळासह राज्यातील विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याशी दिल्लीत चर्चाही केली। केंद्र महाराष्ट्राच्या पाठीशी आहे। राज्यातील दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्याकरता केंद्र सरकार कोणतीही मदत करेल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी दिली। शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं। यावेळी त्यांनी साईबाबांचं दर्शनही घेतलं। जम्मू काश्मीरमध्ये या वर्षात 225 अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली। वर्ष संपण्यास आणखी काही दिवस अजून शिल्लक आहेत। मराठवाड्यातील दुष्काळामुळे जनावरं जगवण्यासाठी शेतकऱ्यांपुढे चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। दूध देणारी जनावरं सुद्धा भाकड म्हणून विक्री करण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे। दुष्काळ आणि चारा टंचाईमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरं विक्रीला काढत असल्याने जनावरांना भाव मिळत नाहीये, तर दुधाचे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळातील 200 ते 225 कोटी रुपयांचं अनुदान सरकारनं थकवलंय। त्यामुळे काही दूध उत्पादक संघांनी उत्पादकांना कमी दर द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। सरकारनं येत्या 11 डिसेंबरपर्यंत दुधाच्या अनुदानाची रक्कम देण्याबाबत पावलं न उचलल्यास सरकारच्या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। ढगाळ वातावरणामुळे पुढील काही दिवस राज्यात थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। कर्जबाजारीपणाला कंटाळून या दोन्ही शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय। सटाण्यामध्ये कांद्याला भाव मिळत नसल्यानं 44 वर्षाच्या कर्जबाजारी शेतकऱ्यानं आत्महत्या केली। सटाण्यातील भडाणे या गावात कांदा चाळीतच या शेतकऱ्यानं आत्महत्या केली।
रावसाहेब दानवेंच्या कार्यालयातील चोरीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. त्यानंतर परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी दोन चोरांना अटक केली. जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. 14 कोटी रुपये खर्चून हे 30 खाटांचं अद्ययावत असं रुग्णालय बांधण्यात आलेलं आहे. राज्य शासनानं 16 मे 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकामधील संदिग्ध भाषेमुळे शिक्षण सेवक पदाच्या कालावधीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शासनानं शुद्धीपत्रक काढून हा गोंधळ दूर केलेला आहे. वजन कमी करण्यासाठी घटवण्यासाठी मी विशेष काही केलं नाही, मात्र जगन्नाथ दीक्षित यांच्या डाएट फॉलो केला त्यामुळे 3 महिन्यांमध्ये 14 किलो वजन झाल्याचं राजू शेट्टी 14 किलो वजन कमी झाल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं. जगन्नाथ दीक्षित यांना कधी भेटलो नाही, त्यांचं व्याख्यानही कधी ऐकलं नाही असंही राजू शेट्टी म्हणाले. माथेरानची मिनी ट्रेन जिल्हा मध्य रेल्वेनं वातानुकूलित डबा जोडलेला आहे. या बोगीत 16 आसन व्यवस्था ठेवण्यात आलेल्या आहेत. वातानुकूलित डब्याच्या एका आसनासाठी आता 415 रुपये मोजावे लागणार आहे. ज्या सोसायटीला सीसी मिळालं असेल त्याच्या खरेदीवर जीएसटी लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिलंय. बांधकाम सुरू असेल किंवा पूर्ण झालं असेल तरी सीसी मिळालं नसेल तरच जीएसटी लागणार आहे. वर्गात बडबड करणाऱ्या 2 मुलांच्या तोंडाला सेलोटेप चिकटवणाऱ्या शिक्षिकेला अखेर निलंबित करण्यात आलंय. गुरुग्राम मधल्या शाळेतली ही घटना आहे. दिल्ली इथं हॉर्स शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोमध्ये जवानांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी ही प्रात्यक्षिकं होती. काश्मीरच्या दोडा इथं दुकानांना भीषण आग लागली आहे. या आगीत 8 दुकानं जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतिकारीयांचं कुटुंब आहे. काँग्रेस पक्ष ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याचं रुपांतरही आहे, तसंच ऑगस्टा क्रांती आंदोलनात करण्याच्या तयारीत आहे असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात देशभरातल्या ईव्हीएम मशीन्सकडे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी एक स्कूल बस काही लोकांनी गायब केली आहे. दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये लपला असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पोलिसांनी रेल्वे आणि इतर महत्वाच्या ठिकाणी झाकीर मुसाचे पोस्टर्स लावले. वसुंधरा राजे शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा मला पश्चाताप होतोय असं शरद यादव यांनी म्हटलंय. मी त्यांना पत्र लिहून त्यांची माफी मागणार आहे असंही ते म्हणाले. 90 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या चेन्नईतल्या शिवानंद बाबा यांनी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली. इतक्या उतारवयातही आपण कसे फिट आहोत हे त्यांनी योगा करून दाखवून दिलं. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी चीननं रॉकेट अंतराळात पाठवलंय. हे अभियान चीनच्या अंतराळ मोहिमेचा महत्वाचा भाग आहे. इटलीतल्या गुबियो इथं उभारण्यात आलेल्या जगातल्या सगळ्यात उंच क्रिसमस ट्रीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 750 मीटर उंच असा हा क्रिसमस ट्री असून त्याला 500 दिव्यांनी सजवण्यात आलेला आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये क्रिसमस ट्री लावण्यात आलेली आहे. 21 मीटर उंचीचा हा ट्री लाईटनं झळाळून निघालाय आणि उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा ठरलाय. लाहोरमध्ये पॅन्टीन हॅम ब्राइडल क्वार्टर फॅशन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी 10 डिझायनर्सनी आपली डिझाईन सादर केली. विविध पेहराव परिधान करून पाकिस्तानी मॉडेल्स रॅम्पवर उतरल्या होत्या. मारुती सुझुकी आर्टिगाच्या नव्या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळतो. नोव्हेंबर महिन्यामध्ये 6362 अर्टिगा विकल्या गेल्या. मागच्या नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये विक्रीत 36% वाढ झाली आहे.